हे आहेत मोर्शी तालुक्यातील दहसूर या गावचे अशोक मांडवगडे. त्यांच्याकडे एकूण 28 एकर शेती आहे. त्यांनी यापूर्वी संपूर्ण शेतात संत्राची लागवड केली होती. मात्र पाण्याची पातळी खाली गेल्यानं त्यांची संत्राची बाग पूर्णपणे नाहीशी झाली. त्यामुळे आर्थिक डबगाईस आलेल्या या शेतकऱ्यानं संत्रा पिकाला फाटा देत सीताफळाची शेती करण्याचं ठरवलं. कृषी विभागाच्या सहाय्यानं EGS MRGS योजनेअंतर्गत 28 एकरावर गावराणी आणि बालाघाट या जातीच्या सीताफळाची त्यांनी लागवड केली. 5x5 अंतरावर तब्बल 3000 झाडांची लागवड केली. रोपांची योग्य ती मशागत केली. सीताफळ एक असं पीक आहे, सर्वेच्या पेक्षा अलिप्त आहे, याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आणि नैसर्गिक क्रियेवर येणारं पीक आहे. दुसरी गोष्ट, याच्याकडे जनरली शेतकरी लक्ष देत नाही आणि याच्यामध्ये शासनाचं अनुदान सुद्धा समोरसाठी आहे. कृषी विभागाकडून त्यांनी योग्य ती माहिती घेत रोपांचं योग्य तऱ्हेनं संगोपन केलं. सध्याच्या घडीला अशोक मांडवगडे हे मोर्शी आणि वरुड या दोन्ही तालुक्यातील सीताफळाचं विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी ठरलेत. सीताफळाची शेती करताना त्यांनी कुठलंही रासायनिक खत अथवा फवारणीचा वापर केला नाही. पाण्याचं योग्य ते नियोजन करून संत्रा पिकापेक्षा त्यांनी दुप्पट नफा कमवलाय. सीताफळाचं 2002 साली लागवण केली, 2004 साली लागवण केली, 2006 साली लागवण केली आणि 2008 ते 2010 पासून माझं सीताफळाचं पीक सुरू झालं. आता 2008 मध्ये मला जवळपास याच्यामध्ये 5 लाख रुपये पहिल्याच वर्षी मिळकत झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 1-2 लाख वाढले, तिसऱ्या वर्षी 1-2 लाख वाढले, असं करता करता मागच्या वर्षी मला 20 लाख रुपयापर्यंत उत्पन्नाचं झालं. कोरडभाऊ फळ पिकाकडे वळून सरकारच्या फळबाग लागवड योजनेचा फायदा घ्यावा असं आवाहन तालुका कृषी अधिकारी करतायत. हाच आमचा उद्देश आहे का, जे जमीन थोडी हलकी आहे आणि जिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे तिथं इतर पिकं जर हे होत असेल ते सर्वा होत असेल तर सीताफळ चिंच यासारख्या शेतकऱ्यांनी व्हावं आणि महाराष्ट्र शासनाने जी फळबाग लागवड स्कीम केली, योजना केली आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. मांडवगडे हे स्वतः सीताफळांचं पॅकिंग करून इंदोर हैदराबाद सह संपूर्ण विदर्भात त्याची विक्री करतात. सर्व खर्च वजा जाता वर्षाला 20 लाखांचं त्यांना उत्पन्न मिळतंय. त्यांची सीताफळाची शेती पाहण्याकरिता अनेक शेतकरी आज त्यांच्या बागेला भेट देत आहेत. सीताफळाच्या शेतीमधून मांडवगडे यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केलाय. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती. झी 24 तास, एक पाऊल पुढे.